नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल आणि एक कोलगेट स्माईल देत असाल. मला खूप आनंद होतो ज्यावेळी आपला कमेंट बॉक्स हा स्माईलनं भरलेला असतो. तर चला, आता जवळ आलेली आहे पौर्णिमा. 24 तारखेला, 22 तारखेपर्यंतचे उपाय आपले झालेत, 25चे झालेत. 24 तारखेला पौर्णिमेला काय करायचं म्हणजे पैसा आपल्याकडे आकर्षित होईल. तर ज्यांच्यासाठी मी आता परत सांगते की ज्यांच्यासाठी वेळ, मी कधी कुठली माझी गोष्ट घेण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी केलेली नाही, कारण माझं हा बिझनेस वेगळा आहे. माझं मला सगळं व्यवस्थित चालू आहे, पण मी कधीच कोणावर जबरदस्ती करत नाही. पण माझा हा उद्देश असतो की तुम्हाला थोड्या वेळात, आजकाल कलियुग आहे, कुठंतरी खूप वारायणं, पोथ्या घेऊन वाचत बसणं, खूप मोठे मोठे उपाय करणं, हे सगळं अवघड होतं. त्यावेळी छोट्याशा उपायात जर तुम्हाला जास्त फायदा मिळत असेल तर हे सगळ्यात आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तर हेच महत्त्वाचं आहे. त्यामुळं मला जे वाटतं की बाबा हे लोकांपर्यंत पोहोचावं, त्यांना वेळ नाही आहे, त्यांचे दिवस सुधारावेत. जर 520 क्रिस्टल वापरून तुमचे दिवस सुधारत असतील, जर ओरा साबण वापरून तुमची ओरा क्लीन होत असेल, जर स्टार डेव्हिड वापरून तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी जर दूर होत असेल, तर का नाही मी तुम्हाला या गोष्टीबद्दल माहिती द्यायची. पण ज्यांना या गोष्टीबद्दल काही प्रॉब्लेम आहे, एक लक्षात घ्या, तुम्ही इंजिनियर असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही वकील असा, अगर शेतकरी असा, सगळेजण कमावतात ते आपल्या पोटासाठीच कमावतात. मग इंजिनियर आहे म्हणून कुणाची घरं फुकटात बांधून देतात का? इंजिनियर आहेत म्हणून काय सॉफ्टवेअर एखादं फुकटात करून देतात का? नाही देत, कोणीच देत नाही. प्रत्येकाला पैसा हा हवा असतो. आजकाल पैसा हा जरुरी आहे. 2-5 रुपये तरी आपल्याला मिळावेत याच्यासाठी सगळेजण धडपडत असतात. त्यामुळे मी काही जगावेगळं काम करत नाहीये की मला या प्रकारच्या कमिटी हव्यात की तुझ्या ह्याच्यामध्ये तू फक्त सेलच करतेस. तर माझी कोणावरही कसलीही जबरदस्ती नाहीये. फक्त ज्यांना जे उपाय जमत नाही त्यापेक्षा हे चटकन केलं तर फटकन फायदा मिळतो, त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी हे प्रोडक्ट्स बनवत असते. खूप साऱ्या, म्हणजे 99 जणींना हे सगळं खूप आवडतं. त्यांच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी भरभरून गेलेली आहे. एखादा जण असतो, त्यांच्यासाठी मी सांगते की बाबा तुम्ही कुणीही असाल, इंजिनियर असाल, सत्तेल इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, कमवतो माणूस, शिकतं माणूस कशासाठी? आज मी 1,00,000 रुपये घालून क्लास करते कशासाठी? माझा दिवस देते मी कशासाठी? ज्यावेळी कॅनडाला उगवतं त्यावेळी आपल्याकडे अक्षरशः रात्रीचे 2:30 वाजलेले असतात. मी तेव्हापासून काम करत असते. मग मी हे कष्ट करते कुणासाठी? मी एवढा पैसा लावते कुणासाठी? तर तुमच्यासाठी, की मी माझं शिक्षण, माझं ज्ञान तुम्हाला द्यावं, तुमची गरिबी, तुमचं काही जे अडचणी असतील त्या दूर व्हाव्यात यासाठी. आणि मग त्यासाठी मी जर 2 पैसे कमवले, मी माझ्या प्रोडक्टचं थोडंसं तुम्हाला कौतुक करून सांगितलं, तर काय बिघडलं? म्हणजे जे इंजिनियर असतील ना, त्यांना सुद्धा हेच सांगते मी की तुम्ही सुद्धा जे करत आहात, शिकला आहात, ते पोटासाठीच करत आहात. आणि मी करत आहे हे सुद्धा तुमच्या पोटासाठी आणि माझ्या पोटासाठीच करत आहे. पैसा हा सर्वस्व नसला तरी सुद्धा सर्व गोष्टीला पैसाच लागतो. त्यामुळं कुणीही कुणाला काहीच हे देऊ शकत नाही. जर एखाद्या याच्या मागं मला 5 रुपये मिळत असतील, दिवसभरात जर ते माझे 5 गेले, तर मला माझ्या भाजीपुरते पैसे मिळत असतील तर मी ते बघणार ना. तर चला याच पद्धतीनं व्हिडिओ चालू करूया की आज तुम्हाला मी सांगणार आहे की पौर्णिमेला काय उपाय करायचे आहेत म्हणजे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल. मी उपाय पण सांगतेय आणि त्यासाठी तुम्ही नसेल वेळ तर काय वापरू शकता हेही तुम्हाला मी सांगत आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 24 तारखेला पौर्णिमा बहुतेक येत आहे, त्या दिवशी दालचिनीच्या पावडरचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आपल्या मसाल्याचे पदार्थ हे आपल्या नवी ग्रहांना असतात, म्हणजे प्रत्येक ग्रहाचा एक एक मसाल्याचा पदार्थ आहे. त्यामुळं मसाल्याचे पदार्थ वापरून आपण आपले नवग्रह सुद्धा मजबूत करू शकतो. त्याचबरोबर नवग्रह चौकी घेऊन सुद्धा आपण आपले नवग्रह मजबूत करू शकतो. आता ज्यांना नवग्रह चौकी घ्यायची नाही, सगळ्यात बेस्ट नवग्रह चौकी घेणे, रोजच्या रोज पूजा करणे, सगळ्यांनी नमस्कार करणे, नवग्रह स्तोत्र घरात लावणे, साऱ्या घराचे ग्रह मजबूत राहतात. कितीही पत्रिकेत कमकुवत असला तरी 41 दिवसाच्या उपासनेनंतर किंवा 41 दिवस ज्यावेळी नवग्रह चौकीला आपल्या घरात होतात, त्यावेळी सगळ्यांचे ग्रह हे नीच असतील तरी उच्चस्थानी यायला किंवा त्याची पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला सुरुवात होतात. पण ज्यांच्याकडं नवग्रह चौकी घ्यायची नाहीये तर काय करायचं आहे? सगळ्यात सोपा तुम्हाला उपाय सांगते की जो मसाल्याचं पाकिट मिळतं, ज्या सारे मसाले असतात, धने जिरे बिरे सगळे मसाले असतात, ते पॉकेट आणणे
ते पॉकेट आणणे, गरम मसाल्याची पावडर चालणार नाही तसा खडा मसाला आणणे, छानपैकी भाजणे, मिक्सरमध्ये पूड करणे आणि ठेवून देणे. एक 12 तास देवापुढं ती वाटी ठेवा. त्याच्यानंतर ती पूड रोज रोज जेवणामध्ये गॅस बंद केल्यावर, अग्नी बंद केल्यावर, अग्नी चालू असताना गरम मसाले तुम्ही घातले त्याचे काही फायदे होत नाहीत नवग्रह उच्चचे करायला. तर गॅस बंद केल्यावर जी कुठली तुम्ही भाजी केली असेल त्याच्यावर एक चिमट फक्त जर गरम मसाला तुम्ही घातला, हलवला आणि सगळ्यांना जेवण वाढलं तर त्यावेळी घरातल्या सगळ्यांचे नवग्रह खुश होतात किंवा हळूहळू त्याचा परिणाम दिसायला लागतो. पण द बेस्ट इज नवग्रह चौकी आणि हा उपाय दोन्ही केलं अजून छान. 7:30 चालू असेल त्यांनी दोन्ही करा ज्यांच्यापाशी हे करायचं आणि ती भाजी परत गरम करून खाल्ली तर त्याचा काही एक उपयोग नाही, कारण अग्नीपासून हे मसाले आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत त्यामुळं अग्नीचा ह्याला काहीही उपयोग नाही. भाजण्यापेक्षा सुद्धा, जरी तुमचे मिक्सर चांगले नसले म्हणून मी म्हणते भाजा, पण भाजण्यापेक्षा सुद्धा जर नुसत्या कडक उन्हात ठेवले आणि ती पावडर केली तर सगळ्यात छान. हा झाला उपाय तुमचे नवग्रह खुश राहण्यासाठी. तर आज पौर्णिमेला करायचा उपास हा आता सांगितलेला उपाय पण तुम्ही पौर्णिमेपासून कायमस्वरूपी करू शकता. आणि आता सांगते तो उपाय तुम्हाला की पौर्णिमेच्या दिवशी घराची स्वच्छता करा. 7 वाजता संध्याकाळी आपल्याला काय करायचंय, दालचिनीच्या स्टिक विकत आणायच्या आहेत आणि मिक्सरमध्ये त्याची पावडर करायची आहे. शक्यतो मिक्सरमध्ये करा, ज्यांना खूप काम आहे खरोखर त्यांच्यापाशी वेळ नाही त्यांनी विकतची पावडर आणा, डबी विकतची आणा, पाऊच आणा आणि त्याला उदबत्तीनं क्लीन करा, त्याच्या अवतीभोवती क्लीन करा. पॉकेट फोडल्यावर पण थोडीशी उदबत्ती त्यात फिरवा म्हणजे त्याचं क्लिन्झिंग होईल आणि तुम्हाला त्याचे गुण जेवढे घरात केलेले असतील तेवढेच मिळतील. घरात जी दालचिनीची पावडर करा आणि त्याच्यानंतर आपल्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गेटकडं पाठ करून गेटपासनं या किंवा दारापासनं, जसं तुम्ही राहत असाल तसं, मोकळं राहत असाल तर गेटपासनं या, तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुमच्या दारापासनं या. ती एवढी सारी आपली पावडर, दालचिनीची पावडर आपल्या हातावर घ्यायची आहे, उजव्या हातात घ्यायची आहे, हात बंद करायचा आहे आणि त्याला अफर्मेशन द्यायचे आहेत की माझं घर सुख समाधान शांती आणि पैसा यांना भरभरलेलं आहे. माझ्या घरात कोणत्याही प्रकारची आजारपणं नाही, आम्ही सगळे स्वस्थ आणि मस्त आहोत. यासाठी थँक्यू युनिव्हर्स. ज्या काही तुम्हाला ह्याला, माझ्या मुलांना नोकऱ्या लागल्या आहेत त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स, माझ्या नोकरीत पगार वाढला आहे त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स, माझा बिझनेस दिवसेंदिवस वाढत आहे त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स, मी लखपती आहे, मी करोडपती आहे, मी भाग्यवान आहे यासाठी थँक्यू युनिव्हर्स. जे काही तुमच्या अवचेतन मनावर तुम्हाला घालता येईल आणि ज्या ह्यानं ही पावडर तुम्हाला चार्ज करता येईल तेवढी तुम्ही करा. त्यानंतर ती पावडर घेऊन तुम्ही तुमच्या घर उघडा, म्हणजे दरवाजा उघडा, उंबऱ्यापासून आतपर्यंत याच अफर्मेशन मनात म्हणत तुमच्या 2 खोल्या असू दे, 4 खोल्या असू दे, जोवर तुमची ही पावडर पुरत आहे तुम्हाला तोवर खाली फरशीच्या दिशेनं, वर आभाळात नाही उडवायची आपल्याला, तर असा दिशेनं हात करून फू फू करून सगळीकडे ती पावडर तुमच्या टॉयलेट बाथरूम बेसिंग सोडून सगळ्या दिशेला ती पावडर पसरवा. त्यानंतर तो हात धुवायचा नाहीये तर तो हात असा आपल्याला रब करून टाकायचा. ती पावडर असेल ती ज्यानं केला असेल कुणीही करा घरात, याला पिरियडचं बंधन नाही, कशाचंही बंधन नाहीये, सुतकाचं सुद्धा बंधन नाहीये. तुम्ही या प्रकारे आपले हात चोळू शकता. त्यानंतर 24 तास घरामध्ये केर काढायचा नाहीये तरच हा उपाय तुम्हाला लागू पडतो. प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक 1 तारखेला किंवा पौर्णिमा, शुक्रवार आणि अमावस्या या दिवशी हे उपाय तुम्ही याच पद्धतीनं करत गेलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मनी प्रॉब्लेम पूर्णपणे नाहीसे होतात. जे अफर्मेशन तुम्ही दालचिनीला दिलेले असतात, अशी एक दालचिनी पॉवरफुल आहे आपली की ती खूप गोष्टींवर काम करते, निगेटिव्ह ऊर्जेवर पण काम करते आणि पॉझिटिव्ह ऊर्जेवर पण काम करते. त्यामुळे मसाल्याचा एक पदार्थ दालचिनी तुम्हाला धनवान बनवू शकते ही गोष्ट तुम्हाला आज मी उपाय मी तुम्हाला सांगितला आहे. त्याचबरोबर आपण आपल्या ज्या मनी कॅन्डल आहेत त्या सुद्धा लावू शकतो. मनी कॅन्डल ज्या छोट्या छोट्या टी कॅन्डल तयार केलेल्या आहेत, ज्यांच्याकडे दालचिनीचा टाकायचा वेळ नाही काही नाही, त्या लोकांसाठी सांगते की तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या ह्याच्यामध्ये एक पंथी तुळशीपाशी त्या दिवशी तुपाचा दिवा लावा. त्याच्याचबरोबर ही एक मेणबत्ती छोटी जी आपण तयार केलेली आहे ती मेणबत्ती लावा. जे 11 शुक्रवारचा उपाय मी तुम्हाला सांगितलाय त्यामध्ये ती मेणबत्ती सुद्धा नुसती सगळ्या खोलीतनं फिरवली तरीही चालेल,
आणि लावून ठेवली तरीही चालेल. मनी कॅन्डल ज्यांच्याकडे आहे त्यांना सुद्धा दालचिनीचा उपाय करण्यापेक्षा नुसती मनी कॅन्डल लावून सगळ्या घरभर दोन 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 मिनटं सगळीकडे जर मनी कॅन्डल लावून ठेवलीत तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला तेच फळ मिळणार आहे, कारण त्यामध्ये सुद्धा आहे सिलिमन ऑइल, त्यामुळे काही फरक पडणार नाही. तर चला, हा होता पौर्णिमेसाठीचा तुमच्यासाठी खास उपाय. कोण कोण राहिलं आहे अजून मणी सोप घ्यायचं, कोण राहिलं आहे एंजल ब्युटी सोप घ्यायचं आणि कोण राहिलं आहे बीटरूट सोप घ्यायचं, बघा. सगळ्यांचे खूप छान छान फीडबॅक येत आहेत की हा साबण खूप छान आहे. महत्वाची गोष्ट, ह्याच्यावर आहे तांदळाचा स्क्रब आणि ह्याच्यावर आहे बदाम पावडरचा स्क्रब. साबण शेवट संपेपर्यंत हा स्क्रब राहतो, त्यामुळे रोजचं टॅनिंग, रोजची डेड स्किन, रोजचं सनस्क्रीन लावलेलं आपण किंवा काही बॉडी लोशन लावलेलं आपण, सगळी धूळ माती मिट्टी साबणानच निघून जाते. त्यामुळं हे साबण आपली ब्युटी जपण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे हा आपला मणी सोप पहिल्यापासूनच आपण आहो ते सुद्धा उपयोगी आहे. तर चला लवकर लवकर ऑर्डर करा. त्याचप्रमाणे ओरा सोप, हे बघा पूर्ण पाकिटच त्या घराला हवं आहे त्यांच्यासाठीचं याजे की ओरा सोप पूर्ण आपल्याला अमावस्येच्या तिसऱ्या दिवशीपासून वापरायचा आहे. आपला ओरा पूर्णपणे क्लीन होतो. घरात प्रत्येकाने वेगळा वेगळा साबण वापरायचा आहे. जर काही तुम्हाला यातील गोष्टी हव्या असतील, नॉट अ कंपल्सरी, तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा. तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.